सुप्रभात, मी स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघणार आहोत राज्यासह देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला बातमी आहे राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारी संदर्भात। गेल्या 24 तासात राज्यात 10,226 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 337 रुग्णांचा मृत्यू झालाय। राज्यातील मृत्यू दर हा 2.63% गेलाय, तर राज्यातल्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 1,92,493 वर पोहोचला असून राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 85.4% इतकं झालंय। मुंबईमध्ये मुंबई पालिकेनं कोरोना चाचण्यांचा 13 लाखांचा टप्पा पार केलाय। 14 ऑक्टोबरला एका दिवसात विक्रमी म्हणजे 16,700 चाचण्या करण्यात आल्यात। गुरुवारी दिवसभरात 2,119 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 46 जणांचा मृत्यू झालाय। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या महिनाभरात आश्चर्यकारकरित्या कमी होत असताना मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या मात्र 2,500 आसपास स्थिरावली आहे। मास्क विना फिरणं तसंच डिस्टन्सिंगचं पालन न करणं यामुळेच मुंबईतील कोरोना स्थिती धोक्याच्या उंबरठ्यावर असल्याचं टास्क फोर्सच्या डॉक्टरांसह तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे। बातमी पुण्यातून। पुण्यात दिवसभरात 549 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 825 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झालाय। सध्या पुण्यात 10,536 ऍक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत 3,920 रुग्णांचा मृत्यू झालाय। गेल्या 24 तासांमध्ये 67,708 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या जी आहे ती 73 लाखांहून अधिक झाली आहे। आतापर्यंत 63,83,441 रुग्ण बरे झाल्यानं कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते गुरुवारी 87.35% झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय। मुंबईमध्ये बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना आता विलगीकरणाची गरज नाहीये, तसंच हातावरचा स्टॅम्प सुद्धा निघालाय। विमानतळ असो वा रेल्वे स्टेशन किंवा रस्ते मार्गे येणारे प्रवासी असोत, कुणालाही विलगीकरणाची गरज नसेल असं स्पष्ट करण्यात आलंय। सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि आता ऑक्टोबरच्या पहिल्या 11 दिवसांमध्ये लेप्टोचे 15 रुग्ण शहरात आढळले आहेत। शहरातील हिवतापाचा जोर मात्र गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत बराच कमी झाल्याचं पालिकेच्या आकडेवारीवरून निदर्शनास आलंय। मुंबईमध्ये वीज चोरांविरोधात बेस्ट उपक्रमानं केलेल्या कारवाईत 1,407 वीज चोरांकडून वसुली करण्यात आली आहे। यावेळी तब्बल 8.5 कोटींची वसुली करण्यात आली आहे। 2019-20 मध्ये ही कारवाई केल्याची माहिती बेस्ट उपक्रमानं दिली आहे। मुंबईमधील हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट आणि मद्यालय 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत, तर अन्य व्यापारी आस्थापनं 7 ते 9 या वेळेत खुली ठेवण्यास मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे हॉटेल चालक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंग सह इतर नियम पाळणं बंधनकारक असणार आहे। सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात बदल करावा, अन्यथा मराठ्यांची ताकद दिल्लीत दाखवू असा इशारा सकल मराठा समाजाच्या मेळाव्यात देण्यात आलाय आणि यासाठी 29 ऑक्टोबरला पुण्यात पुढच्या आंदोलनाचं रणशिंग फुंकण्याचा निर्धारही करण्यात आलाय। राज्यातील सिनेमागृह सुरू करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागानं पुढाकार घेऊन याबाबत SOP तयार केले आहेत। या SOP निश्चित झाल्यानंतर सिनेमागृह सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृहांच्या मालकांशी चर्चा केली, राज्यातील सिनेमागृह लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन देण्यात आलंय। कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत। 17, 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात। वादळ आणि परतीच्या पावसामुळे विद्यापीठ प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। दरम्यान पुढील परीक्षा कधी होणार याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाहीये। मंदिरं उघडण्याबाबतचा वाद कायम असताना आता भाजपनं ठाकरे सरकारला नवं आव्हान दिलंय। मदरशांना सरकारद्वारे मिळणारी आर्थिक मदत तात्काळ बंद करण्याची मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे। महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे। यावेळी त्यांनी आसाम सरकारचं उदाहरण देत तिथे मदरशांना मिळणारी मदत बंद केल्याचा मुद्दा पुढे आणलाय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी धर्मनिरपेक्ष आहेत ना हे पंतप्रधानांनी तपासावं अशी टीका संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावरती केली आहे। उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणाऱ्या राज्यपालांवरती राऊतांनी टीका केली आहे। राजकीय सुडा पोटीच जलयुक्त शिवाराची चौकशी केल्याचा आरोप भाजपनं केलाय। जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। जलयुक्त शिवार योजनेचा फक्त बोलबाला करण्यात आलाय, अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे।
माझ्याकडे ना घर ना दार मग काय उखाडणार बुलडोजर सरकार असा पलटवार अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलाय. मंदिरं उघडण्यावरून अमृता फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती आणि त्याला शिवसेनेकडून जोरदार उत्तर देण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा अमृता फडणवीस यांनी कंगनाचा धागा पकडून राज्य सरकारवर टीका केली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयानं 3 महिन्यांची शिक्षा आणि 15,000 दंड सुनावला आहे. 8 वर्ष जुन्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. परराज्यातून आलेल्या प्रवाशांची कोविड टेस्ट करण्यासाठी रिक्षावाल्यांनी विरोध केला आहे. परराज्यातून आलेल्या प्रवाशांची ठाणे रेल्वे स्थानकात कोरोनाची अँटीजेन टेस्ट केली जायची, मात्र रिक्षावाल्यांनी यात अडथळा निर्माण करायचं आणि खरं तर त्यांचा विरोध आहे आणि त्यांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्यांशी देखील यावेळी त्यांनी गैरवर्तन केल्याचं पुढे आलंय. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. विद्यार्थी आणि शिक्षकांना सर्वात आधी कोविडची लस द्यावी, प्राधान्यक्रमात लहान मुलांचा उल्लेख करावा, असं आल्यानंतर लस आल्यानंतर शाळा सुरू करावी आणि शिक्षकांना 50% उपस्थिती अनिवार्य करू नये अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामात राज्य सरकारनं साखरेचं तब्बल 25% उत्पादन कमी करून त्याऐवजी इथेनॉलचं उत्पादन 5 पटीनं वाढवण्याचे निर्देश साखर कारखान्यांना दिलेत. साखरेची प्रतिमागणी ही जी आहे ती प्रतिमाणसी मागणी जी आहे ती 20 किलोवरून 16 किलोवर आल्यानं सरकारनं हा निर्णय घेतलाय. राज्यातला साखर गाळप हंगाम सुरू झालाय. मराठा मोर्चानं मागणी केलेल्या सारथी संस्थेला अखेर पुन्हा स्वायत्तता बहाल झाली आहे. राज्य शासनानं महत्त्वाचा अध्यादेश जारी केला आणि त्यामुळे संघर्षमय आंदोलनातील एक टप्पा पूर्ण झाल्याचं दिसतंय. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद झालेत. आयकर विभागानं लासलगाव परिसरातील 9 कांदा व्यापाऱ्यांवरती छापा मारल्यानं एकही व्यापारी लिलावात भाग घेण्यासाठी आलेला नाहीये. निर्यात बंदी केल्यानंतर देखील कांद्याचे भाव वाढत असल्यानं आयकर विभागानं व्यापाऱ्यांवरती छापे मारले होते. मनसेच्या वतीनं ऑनलाईन सप्लाय करणाऱ्या 2 कंपन्यांना 7 दिवसांची मुदत देण्यात आली. 7 दिवसांच्या आत त्यांनी त्यांच्या ॲपमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव करावा असं त्यांना सांगण्यात आलंय. दक्षिण भारतातील भाषांना प्राधान्य देऊन त्यांच्या भाषेतील ॲप तयार करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत ॲप करावा असा मनसे स्टाईल इशारा त्यांनी दिला आहे. बातमी पंढरपुरातून. पंढरपुरात सखल भागामध्ये पुराचं पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी पुराचं पाणी वाढत जाऊन गावं देखील या पुराच्या पाण्याने वेढल्याचं बघायला मिळते. उजनी धरण व्यवस्थापनाकडून 3,50,000 इतका विसर्ग जो आहे पाण्याचा तो वाढवण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. सध्या पंढरपुरात भीमा नदीत 2,70,000 क्युसेकचा विसर्ग वाहत आहे. तर घोंगडे गल्ली, भजनदास चौक, माहेश्वरी धर्मशाळा परिसरात पाणी आलेलं आहे. रात्रीमध्ये चौफाळा भागातही पाणी पोहोचण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. तर शहर आणि तालुक्यातील 8,000 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. सोलापुरात दिवसभरात 15+ नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. तसंच जनावरांना देखील वाचवण्यात आलंय. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील घाटणे गावातील 35 लोकांना आणि मालिकपेट खरकणे गावातील 12 जणांना एनडीआरएफच्या टीमनं सुरक्षित स्थळी हलवलंय. सोलापुरात मोहोळ तालुक्यात मालिकपेटमध्ये जवळपास 15 ते 20 जनावरं वाहून गेली आहेत. सिना नदीच्या पुरात ही जनावरं वाहून गेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पावसानं उस्मानाबाद जिल्ह्यातील उभी पिकं जी आहे ती भुईसपाट झाली आहेत. यामध्ये सोयाबीन जरी प्रमुख पीक असलं तरी सोयाबीन प्रमाणेच ऊसाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अगदी काही दिवसांनी साखर कारखान्यात पाठवण्यासाठी तयार असलेलं ऊसाचं पीक देखील पूर्णपणे आडवं झालंय. आता या ऊसाचं करायचं तरी काय असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडलाय. चांदवड शहर परिसराच्या तालुक्यातील अनेक भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. सोने सांगवी इथे अंगावर वीज पडून रंगनाथ ठाकरे या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी मुसळधार पावसानं अक्षरशः या परिसराला झोडपून काढलाय. बातमी कोकणातून. रत्नागिरीतील दापोली तालुक्यात जोरदार पाऊस झाला. हवामान खात्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत धोक्याचा इशाराही वर्तवला. अकलूजमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नीरा नदीला पूर आला आणि त्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्येही पाणी शिरलंय.
बातमी इंदापुरातून। इंदापुरात तलावाची भिंत वाहून गेली असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तलावाच्या खालील पिकांचं देखील नुकसान झालं असून ऊस पिकाचं सर्वाधिक नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांची जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत। रात्री पावसाचा जोर वाढल्यानं तलावाच्या भरावाची जी 50 ते 60 फूट भिंत होती तीही वाहून गेल्यानं मदनवाडी ओढ्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अकलूजमध्येही पावसानं हजेरी लावली। अकलूजमधील भुईकोट किल्ल्यात ज्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टी साकारली आहे तो परिसरही जलमय झालाय। किल्ल्याच्या आतही पाणीच पाणी झाल्याचं बघायला मिळत आहे। पुणे सोलापूर महामार्गावरील भादलवाडी इथल्या सर्व्हिस रोडवरती कालच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे हा सगळा रोड वाहून गेल्याचं बघायला मिळते। तर भादलवाडी इथल्या ऐतिहासिक तलावाच्या सांडव्याच्या भिंतीचा काही भागही उजनीच्या पाण्याच्या दाबामुळे वाहून गेल्यानं तलावातील पाणी हे पुणे सोलापूर महामार्गावरती आलंय। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। कोरोना प्रतिबंधक लशींच्या संशोधनाची प्रगती आणि संभाव्य लशींच्या वितरण आणि लशीकरणाची तयारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा घेतला। देशभर लशींच्या वाटपात सूत्रीकरण ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या समित्या आराखडा तयार करत असून त्याची माहिती मोदींनी या बैठकीत घेतली आहे। राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांवरती सतत वाद आणि आरोप प्रत्यारोप होत असतात। याबाबत ADR अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मने गुरुवारी आपला अहवाल जाहीर केलेला आहे आणि या अहवालानुसार 2018-19 कॉर्पोरेट आणि उद्योगपतींच्या घराण्यांकडून देशातील राजकीय पक्षांना 876 कोटींची देणगी दिली गेल्याची माहिती मिळतीये। यात सर्वाधिक देणगी मिळवण्यामध्ये भाजप अव्वल आणि त्यानंतर काँग्रेस आहे असा दावा ADR च्या अहवालातून करण्यात आलाय। GST राज्यांच्या भरपाईबाबत केंद्रानं अखेर माघार घेतली। केंद्र सरकार स्वतःच 1.10 लाख कोटींचं कर्ज घेऊन ते राज्यांना देईल असं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं गुरुवारी जाहीर केलंय। त्यामुळे GST भरपाईचा तिढा सुटण्याची चिन्ह आहे। बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलंय आणि त्यामुळे आता प्रचारावर भर दिला जात असून भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 8 सभा आयोजित केल्या आहेत। मोदींच्या या सभा व्हर्च्युअल होणार असून त्यासाठी मोठी तयारी देखील करण्यात आली आहे। मोदींचं भाषण घराघरात पोहोचवण्यासाठी स्मार्टफोनसह पक्षाचे 4 लाख कार्यकर्ते आणि 10,000 सोशल मीडिया कमांडोज सज्ज झालेत। आणि आता धक्कादायक बातमी उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील एका गावात एका 15 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे। एका शेतात या मुलीचा मृतदेह सापडल्यानं पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। मृत मुलीच्या कुटुंबियांकडून माहिती घेऊन तपास सुरू करण्यात आलाय। दिल्लीमध्ये शिरोमणी अकाली दलनं MSP विरोधात आंदोलन केलं आहे। कापसाला कमी भाव मिळत असल्यानं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय। शेतकऱ्यांचं यामुळे नुकसान होत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय। बंगळुरूमध्ये शुक्रवारपासून चित्रपटगृह खुली होत आहेत। नियमांचं पालन करून चित्रपटगृह सुरू करण्यात येत आहे आणि त्यासाठी चित्रपटगृहांची साफसफाई देखील आता सुरू करण्यात आली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी नवं कॅम्पेन सुरू केलंय। सिग्नलवर गाडी थांबल्यानंतर गाड्या सुरूच असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि त्याचमुळे सिग्नलवर गाडी आल्यास रेड लाईट ऑन गाडी ऑफ अशी योजना असणार आहे आणि त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचं केजरीवालांनी सांगितलंय। काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सर्वपक्षीयांची बैठक झाली। या बैठकीत फारूक अब्दुल्ला यांच्यासह मुफ्ती मेहबूबा सहभागी झाल्या होत्या। काश्मीरमधील परिस्थिती पूर्वीसारखी करण्याची मागणी या बैठकीनंतर सर्वपक्षीयांनी केली आहे। राफेल फायटर विमान प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 2 स्टार्स अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली इंडियन एअरफोर्सची टीम फ्रान्समध्ये आहे। राफेल फायटर विमानांची दुसरी तुकडी पुढच्या काही आठवड्यात अंबाला एअरबेसवरती दाखल होणार आहे। या राफेल विमानांमुळे भारताची हवाई ताकद वाढणार आहे। लडाखमध्ये जोजीला बोगदा तयार करण्यात येणार आहे आणि यासाठी पहिला स्फोट करण्यात आलाय तेव्हाची ही दृश्य समोर आली आहेत।
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घराची बंगळुरू पोलिसांकडून झाडाझडती करण्यात आली. दोन बंगळुरू पोलीस त्याच्या घरी आले होते. दरम्यान पोलीस विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा याची ड्रग्सच्या प्रकरणामध्ये चौकशी आणि तपास करत आहे. बंगळुरूमधील आदित्य अल्वाच्या घरी मागील महिन्यात झाडाझडती झाली आहे. आदित्य अल्वा हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा तपास पूर्ण झाला आणि त्यामुळे सीबीआय लवकरच क्लोजर रिपोर्ट सादर करण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे सीबीआयकडून सुशांत प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार असून त्या निवडणुकीत विजयी झाल्यास 11 दशलक्ष बेकायदेशीर परदेशी स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यात येईल असा निर्धार अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी व्यक्त केलाय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.